इकडे तुम्हाला पार्किंगचा एरियाही मी दाखवणार आहे आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तुमचा बिल्डिंगचे एंट्री दिलेली आहे. बिल्डिंगची एंट्री खूप छानशा पद्धतीने इथं त्यांनी दिलेले आहे. तर इथंही तुम्हाला अगदी स्पेसफुल जागा आहे. लॉबी एंट्री कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. इथं दोन लिफ्ट दिलेले आहेत. दोघी साईडून तुम्हाला जागा इथे बघायला भेटत आहे. आणि आता मी तुम्हाला इथं पार्किंग दाखवणार आहे. पार्किंगचाही लुक तुम्ही बघून घ्या. हे सर्व इथं पार्किंगला जागा दिलेली आहे. ओपन व्हेंटिल आहे. ही इथं तुम्हाला पार्किंग दिलेली आहे. तर फ्लॅट कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. फ्लॅट आता पूर्ण बघा तुम्ही एक वेळा. खरंच तुम्हाला नक्की फ्लॅट आवडेल. हे इथं समोर मंदिर दिलेलं आहे. मंदिर ही खूप छान आहे. इथे जैन मंदिर दिलेलं आहे. ही तुमची एंट्री दिलेली आहे. इथे स्टेशनच्या अगदी 4 ते 5 मिनटाच्या अंतरावरती इथं दिलेलं आहे. आणि बिल्डिंगचा फेसही अगदी खूप मोठा दिलेला यूट्यूब चॅनल कल्याण प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी 3 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे अगदी स्टेशनच्या जवळ. आणि त्या स्टेशनला तुम्हाला जाण्यासाठी हार्डली 4 ते 5 मिनटं लागणार तुम्हाला इथून चालून. अदरवाईज या फ्लॅटचा तुम्हाला स्क्वेअर फीट एरिया कार्पेट एरिया तुम्हाला 1000 चा दिलेला आहे. आणि बिल्टअप एरिया तुम्हाला 1450 दिलेला आहे. आणि याला पार्किंगही अवेलेबल 4-व्हीलर पार्किंग अलॉटेड केलेले. एवढी मोठी पार्किंग की तुमच्या 2 गाड्या इथे बसणार. तर आपण हा 3 BHK फ्लॅट इथे बघण्यासाठी आलेलो आहे. स्टेशनच्या अगदी हार्डली 4 मिनिटाच्या अंतरावरती त्यांनी दिलेलं आहे. अगदी फुल त्यांनी इंटेरियर केलेलं आहे. इथे काय काय ठेवणार आहे ते आणि कोणकोणती वस्तू घेऊन जाणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये मेन्शन मी करणार आहे. तर तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ बघा. आणि प्रायझिंग ही तुम्हाला मी लास्टला एंडिंगला सांगेल. तर प्रायझिंगसाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा. तर आपण पहिले हा 3 BHK फ्लॅट आहे ना अतिशय सुंदर आणि छानसा वॉकिंग डिस्टन्सच्या जवळ स्टेशनच्या तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर आपण पहिले फ्लॅट बघूया. तर आपण आता एंट्री केल्यावरती ही एंट्री तुम्हाला प्रॉपर ईस्ट वेस्ट दिलेली आहे. इथे त्यांनी ईस्ट वेस्ट केल्यावरती त्यांनी समोर तुम्हाला इथे अगदी छान छान पद्धतीने स्टाईल लावलेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथे किचन ह्या साईडला भेटते आणि त्याच्या बाजूला मास्टर बेडरूम पहिला इकडे भेटतोय. तर पहिले आपण किचनचा लुक बघणार आहे आणि नंतर मग आपण मास्टर बेडरूमचा बघणार आहे. नंतर मग हॉलचा बघणार आहे. तर आपण आता स्टार्ट केलेली व्हिडिओ आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करू सांगा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे घेऊन येत जाणार. तर आपण आता हा किचन मधला इंटेरियर बघणार आहे. किचन मध्ये हे तुम्हाला अतिशय फुल फर्निश इथे त्यांनी दिलेलं आहे. इथे तुम्हाला ट्रॉली ही अगदी अतिशय स्मूथ इथे तुम्हाला बघायला भेटत आहे. आणि इथं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. पाणी इथे 24 तास दिलेलं आहे. आणि या फ्लॅटचं व्हेंटिलेशन पूर्ण तुम्हाला ओपन दिलेलं आहे. तर आपण आता किचनचंही व्हेंटिलेशन इथून बघणार आहे. तर इथं आपण आता एंट्री केल्यावरती इथं तुम्हाला 2 लाद्यांचं तुम्हाला बाल्कनी भेटते. बाल्कनी अगदी मोठी आहे ना. बाल्कनी एवढी मोठी दिलेली आहे ना त्यांनी. या साईडला वॉशिंग मशीनचा हा पॉईंट दिलेला आहे. वॉशिंग मशीन सेपरेटली दिलेली आहे इथून. आणि इथून तुम्हाला बघण्यासाठी अगदी स्पेसफुल जागा दिलेली आहे. इथून तुम्हाला व्हेंटिलेशन अगदी ओपन दिसते. समोर तुम्हाला जी बिल्डिंग दिसते त्याच्या बाजूलाच कल्याण स्टेशन हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला दिलेलं आहे. तर आणि व्हेंटिलेशन तुम्ही बघणार आता ही खिडकी ओपन ठेवलेली आहे. आणि मास्टर बेडरूमची खिडकी आपण ओपन ठेवलेली आहे. तर हवा पूर्ण पास होते. म्हणजे इथं फॅन ही लावण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. तर आपण आता हा किचनचा लुक बघितलेला आहे. या साईडला तुमचा हा तुमचा प्लॅटफॉर्म गॅस वगैरे साठी दिलेला आहे. आणि हा दुसरा प्लॅटफॉर्म तुमचा मिक्सर ग्राइंडर इतर वस्तू ठेवण्यासाठी हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म इथं दिलेला आहे.
इथे चिमणीचाही एक्झॅक्ट तुम्हाला बाहेर काढून दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे फ्रीजचाही साईज खूप अतिशय स्पेसफुल इथे त्यांनी दिलेले आहे। तर किचन कसा वाटलाय नक्की त्यासाठी एक लाईक करायला विसरू नका। तर आता आपण मास्टर बेडरूमचा लुक बघणार आहे। तर इथं आपण एंट्री केल्यावरती अगदी हवा पूर्ण खेळती, इथं फॅन न लावता तरी पण आउटपुट एसीचा जो फॅन आहे तो फिरताना तुम्हाला इथे दिसत आहे, म्हणजे इथे किती कंटिन्यू हवा आहे। इथे तुम्हाला फॉल सिलिंग इथे भेटते, तुम्हाला फॉल सिलिंग भेटते, व्हेंटिलेशन ही अगदी तुम्हाला इकडे ओपन व्हेंटिलेशन भेटते। हा नेट लावलेला, अगदी नेट ही काढला असताना तरी तुम्हाला अगदी स्पेसफुल हवा भेटतेच आहे आणि आताही भेटते। इथं न लाईट पंखा न लावता तरीही फॅन फिरतोय, म्हणजे तरी किती हवा इथे आहे ते तुम्हाला समजणार असेल। तर आपण आता इथे मास्टर बेडरूमचा बाथरूमचा लुक बघणार आहे का किती मोठा आहे आणि काय मोठा आहे। तर इथं आपण बाथरूम मध्ये एंट्री केल्यावरती अगदी स्पेसफुल जागा तिथे तुम्हाला भेटते। इथं तुम्हाला एक सोलार सिस्टमचा पण पाण्याचा अरेंजमेंट आहे, गिझर लावलेला आहे, इथे शॉवरचा पण अवेलेबल आहे आणि इथे तुम्हाला हा इंग्लिश भांड इथे तुम्हाला दिलेला आहे आणि पूर्ण स्टाईल लावून अगदी छानसा एक लुक इथे तुम्हाला बघायला भेटत आहे। छानसा लुक इथे बघायला भेटतोय। इथे तुम्हाला अटॅचमेंट असलेली गोष्टी हे पण मुव्हेबल अजिबात नाही आहे, हेही इथं तुमच्यासाठी राहणार। वरती फॉल सिलिंग त्यांनी केलेलं आहे, इथे फक्त मी 3 लाईट लावलेलं आहे। जर लाईट ही नाही लावलं तरी इथे तुम्हाला ओपन व्हेंटिलेशन इथे बघायला भेटते। या साईडला तुमची बेडची अरेंजमेंट इथे दिलेली आहे, या साईडला तुमच्या टीव्हीचा युनिट सेपरेटली दिलेला आहे। असं कसा वाटला तुम्हाला हा मास्टर बेडरूम नक्कीच मला कमेंट करून सांगा। आता आपण मेन हॉलचं डायरेक्शन आणि हॉल किती मोठा आहे आणि काय, मेन हॉलमध्ये एक तुम्हाला प्लस पॉईंट असा आहे का हॉलला मोठी बाल्कनी दिलेली आहे, ते विसरू आला मिस करू नका कारण खूप छानसा फ्लॅट आहे आणि एक वेळा तरी तुम्ही फ्लॅटवर व्हिजिट करा। तर हॉलमध्ये आपण आता एंट्री केलेलं आहे, अगदी दोघी साईडहून तुम्हाला इथे व्हेंटिलेशन प्रॉपर भेटत आहे। दोघी साईडहून तुम्हाला इथे प्रॉपर व्हेंटिलेशन भेटत आहे। इथे तुम्हाला हा टीव्हीचा युनिट सेपरेटली दिलेला आहे। कदाचित माझा आवाज एकदम कमी येत असेल कारण हवा भरपूर इकडून वाहते पास होते, म्हणून माझा आवाजचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नाही ते काय मला माहीत नाही, पण तरी माझ्याने जेवढा प्रयत्न जमेल तेवढं मी करेन। इथेही तुम्हाला फॉल सिलिंग अगदी छानशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे, तेही तुम्ही एक वेळा बघून घ्या। इथं हवेचा एवढा वेग आहे ना कारण इथं पंखाही लावण्याची तुम्हाला गरज नाही, इथं न पंख्याचं बटन दाबता तरीही पंखा गोलगोल फिरत आहे। तर समजून घ्या प्रॉपर ईस्ट वेस्ट फ्लॅट हा तुम्हाला इथे 3 BHK फ्लॅट इथे तुम्हाला बघायला भेटत आहे। तर फ्लॅट कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। तर आपण इकडे आल्यावरती तुम्हाला ह्या साईडला 2-1 फुटाची लादी इकडे भेटते, इथे तुम्ही बसूही शकता किंवा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही बसून इथून तुम्ही एक आनंदही घेऊ शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एल शेपमध्ये तुम्हाला सोफा दिलेला आहे, सोफाची अरेंजमेंट पण खूप त्यांची चांगली बनवलेली आहे आणि फ्लॅटही खूप सुंदर आणि छानसा त्यांनी बनवलेला आहे। नक्कीच या फ्लॅटसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे घेऊन येत जाणार। तर आपण आता ह्या साईडचा एरिया बघितलेला आहे, आता या साईडला अपोजिट साईडला इथंही तुम्हाला प्लस पॉईंट त्याचा जो बाल्कनी इथं आहे त्याचा मी तुम्हाला लुक दाखवतो। तर इथेही तुम्हाला फॉल सिलिंग दिलेली आहे, ते मी लाईट लावून दाखवतो। इथेही तुम्हाला लाईट लावण्याची अगदी गरज नाही, तरीही मी तुमच्यासाठी लावणार एकदम चुकून लावले। आणि इथं तुम्हाला हा डायनिंग टेबल दिलेला आहे, डायनिंग टेबल अगदी स्पेसफुल इथं जागा, खूप छानसा हा एक फ्लॅट इथं दिलेला आहे। तुम्ही नक्कीच या फ्लॅटवरती व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचा फ्लॅट हा नक्कीच तुम्हाला नक्की आवडेल।
तर आपण आता इकडे बाल्कनी दिलेला आहे, बाल्कनीचा लुक इथे आपण बघणार आहे। तर बाल्कनीसाठी एक लाईक करा, कारण बाल्कनी अगदी स्पेसफुल दिली। तर या ठिकाणी आल्यावरती त्यांनी अगदी सेफ्टीसाठी वरती त्यांनी एक हे लावलेलं आहे, इथून फिरून तुम्ही त्याला बंदही करू शकता किंवा चालू करू शकता। बाल्कनी अगदी स्पेसफुल तुम्हाला इथं दिलेली आहे। तर बाल्कनी कशी वाटली नक्कीच सांगा। इथे त्यांनी झाडं वगैरे लावून अगदी खूप छानसा एक लुक इथे निर्माण केलेला आहे। इथं सकाळचा उजेड आणि सकाळचा सूर्य पहिले तुम्ही इथे बसल्यावरती कुठे न जाता घरात तुम्ही हा उजेड घेऊ शकता। तर अशा पद्धतीने हा प्लॅन नक्कीच तुम्हाला 100% आवडेल, पण नक्कीच तुम्ही ह्या याच्यावरती व्हिजिट करा। तर इथून तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला भाजीपाला मार्केट इथं बाजूलाच दिलेलं आहे। सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहे, भाजीपालापासून मार्केटपासून तर ज्या काही लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे सर्व काही अवेलेबल होणार आहे। तर तुम्हाला बाल्कनी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा। वॉल सिलिंग कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा। आता लास्टचे आपले एक मास्टर बेडरूम आणि एक कॉमन बेडरूम त्याचा लुक बघणार आहे, त्यानंतर तुम्हाला मी प्राइजिंग नक्की सांगणार आहे। तर प्राइजिंगसाठी नक्की वेट करा, कारण हा 3 BHK फ्लॅट तुमच्याकडून न मिस होता नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला फॉलो करा। तर अशा पद्धतीने आपण आल्यावरती इथे समोर तुम्हाला कॉमन बाथरूम दिसते, या साईडला तुमचा मास्टर बेडरूम आहे, या साईडला तुमचा कॉमन बेडरूम आहे। या साईडला तुमचा मास्टर बेडरूम दिलेला आहे, या साईडला कॉमन। तर पहिलेच आपण कॉमन मास्टर बेडरूम बघणार आहे, त्यानंतर कॉमन बेडरूम बघणार आहे। दोघांचं व्हेंटिलेशनही अगदी स्पेसफुल इथे दिलेलं आहे। या साईडून तुम्ही खिडकी उघडली आणि दरवाजाही उघडला, या साईडून उघडला तर पूर्ण हवा इकडून पास होते। अशा टाईपचा हा मास्टर बेडरूम पण कॉमन बेडरूमचाही लुक तुम्हाला आवडेल, नक्की या फ्लॅटवरती व्हिजिट करा। तर आपण आता पुढे जाऊया। तर हा फॉल सिलिंग केलेला फ्लॅट इथं कसा वाटला तुम्हाला, कसा वाटतोय मास्टर बेडरूममध्ये केलेला त्यांनी फ्लॅट, अगदी कमेंट करून नक्की मला सांगा। कारण असे फ्लॅट कदाचित तुम्हाला बघायला भेटत असतील, पण मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे चांगले फ्लॅट तुम्हाला घेऊन येत जाणार। तर याचाही व्हेंटिलेशन अगदी ओपन इकडे दिलेला आहे, व्हेंटिलेशन एवढं आहे का इथं पडदाही अगदी जागेवर राहत नाही, खूप मोठा हवा इथून पास होत आहे। इथूनही तुम्ही एक वेळा हा बघून घ्या। तर याचाही व्हेंटिलेशन तुम्ही बघितलंय, पहिल्याही किचनचं पण व्हेंटिलेशन बघितलंय, मास्टर बेडरूमचंही व्हेंटिलेशन बघितलंय आणि हॉलचंही तुम्ही व्हेंटिलेशन बघितलंय। तर कसा वाटलाय नक्कीच कमेंट करून सांगा। आता आपण हा या किती मोठा एकदम मास्टर बेडरूम बघणार आहे, या साईडला तुम्हाला बाथरूम दिलेलं आहे, बाथरूमचाही तो लुक आपण बघून घेऊया। बाथरूम ही अगदी इथे स्पेसफुल इथे तुम्हाला बघायला भेटत आहे, स्पेसफुल बघायला भेटत आहे आणि वरती तुम्हाला फॉल सिलिंग वगैरे केलेले आहे। अशा पद्धतीने हा मास्टर बेडरूमचा इथे लुक तुम्हाला बघायला भेटतोय। या साईडला हा कबड दिलेला आहे, कबड ही अटॅच आहे, मुव्हेबल अजिबात नाही, हाही इथे फिक्स राहणार आहे। त्यानंतर तुमचा हा जो टेबल आहे तोही इथे ठेवणार आहे, अगदी स्पेसफुल इथे जागा। इथे तुमचा इथं हा बेड टाकूनही इथं फिरण्यासाठी जागा अतिशय खूप मोठी ही दिलेली आहे। नक्कीच तुम्ही ह्या फ्लॅटला फॉलो करा आणि नक्कीच एक वेळा व्हिजिट करा। आता लास्ट आपला कॉमन बेडरूमचा लुक बघणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला प्राइसिंग सांगणार आहे। आता या साईडला आल्यावरती तुम्ही पहिले एक बाथरूमचाही लुक बघून घ्या, बाथरूमही अगदी स्पेसफुल दिलेला आहे। तर आपण आता हा लाचा
कॉमन बेडरूम आहे, कॉमन बेडरूम मध्ये पण त्यांनी फॉल सीलिंग अगदी छानशा पद्धतीने केलेलं आहे आणि इथेही अटॅच हा कबट राहणार आहे आणि या साइडलाही व्हेंटिलेशन तुम्ही नक्कीच बघून घ्या, एक वेळा या फ्लॅट वरती विजिट करा, तुम्हाला खरंच हा फ्लॅट नक्की आवडेल आणि तुम्हाला हा फ्लॅट घेतल्यावरती खूप बरं वाटेल आणि इथूनही तुम्ही सकाळचं ऊन आणि उजेड पहिले तुमच्या घरात येणार, ऊन येणं हे सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे, पण कदाचित मी भरपूर फ्लॅट दाखवले आहेत त्याच्यात मी नेहमी तुम्हाला एकच सांगतो का, जो व्हेंटिलेशनवाला फ्लॅट आहे तो तुम्ही नक्कीच घ्या, कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण न व्हावी म्हणून तर हा तुमचा बेड दिलेला इथे आणि पूर्ण इथे फिरण्यासाठी ही जागा अगदी खूप छानसा पद्धतीने त्यांनी केलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा फ्लॅट नक्कीच मला कमेंट करून सांगा, असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे घेऊन येत जाणार। तर इथलं व्हेंटिलेशन कसं वाटलं तुम्हाला, या फ्लॅटचे तिघेही बेडरूम आणि हॉल आणि किचन जेवढेही तुम्हाला इथे दिसते तेवढ्यांना सर्वांना ओपन व्हेंटिलेशन इथे भेटत आहे। तर फ्लॅट कसा वाटला नक्कीच त्यासाठी सबस्क्राईब करा आणि अदरवाईज जर तुम्हाला अजून काही फ्लॅट बघायचे असतील त्यासाठीही वरती बेल आयकन दिलेले आहे तिथे जाऊन बघू शकता किंवा बाजूला बेल आयकन बटन दिलेलं आहे तेही दाबू शकता। तर हा फ्लॅट 1000 तुमचा कार्पेट दिलेला आहे, 1450 तुमचा बिल्टअप दिलेला आहे आणि विथ पार्किंग दिलेलं आहे। या फ्लॅटची कॉस्टिंग तुम्हाला 1,30,00,000 दिलेली आहे, त्याच्यात पण तुम्हाला नेगोशिएशन राहणार आहे। तर कसा वाटला फ्लॅट नक्कीच मला कमेंट करून लास्टला सांगा आणि या फ्लॅटवरती नक्कीच तुम्ही व्हिजिट एक वेळा करा। तर थँक्स फॉर वॉचिंग। क्या हो रहा है असरा था।